1 ऑगस्ट 2020 क्रांतिकारी साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला लातूर शहर DYSP सचिन सांगळे यांनी आरेरावीची भाषा वापरून अवमान केला. या प्रकरणी चौकशी करून DYSP सचिन सांगळे यांना बडतर्फ करावे या मागणीसाठी ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे यांनी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केलं. 1 ऑगस्टला बातमी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या दिवशी बातमी करत असताना लातूर शहर DYSP आदरणीय सचिनजी सांगळे साहेब यांनी मला धक्काबुक्की केली. 2 वेळेस हात मार उजार म्हणजे असे मारण्यासाठी त्यांनी हे केलं, उगारले आणि अनेक घाणघाण अशा शिव्या देऊन धक्काबुक्की करून मला गाडीमध्ये बसून फिरून पुन्हा त्या ठिकाणी आणून टाकून ठेवण्याचं काम सचिनजी सांगळे साहेबांनी केलं आणि माझा खूप अवमान केला. त्याचप्रकारे निलंग्यामध्ये देखील काही 2-3 पत्रकारांना पोलिसाच्या मार्फत मारहाण, अपमानास्पद वागणूक झालेली आहे. उदगीरमध्ये देखील आमच्या पत्रकार बांधवांना अहमदपूर असेल, अनेक ठिकाणी औसा असेल, अनेक ठिकाणी अशा जिल्ह्यामध्ये कोण्या ना कोण्या कारणानं पोलिसाकडून मारहाण अवमान झाल्याचे प्रकार घडलेले आहेत आणि त्याचा निषेध म्हणून सर्व ह्या लातूर जिल्ह्यामध्ये पत्रकारांवर पोलिसाकडून होत असलेला अन्याय अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्याचा निषेध म्हणून मी आज 16 तारखेला मी आज त्याचा निषेध म्हणून माझ्या कार्यालयामध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये काळा झेंडा फडकून आणि मी काळे कपडा हे अर्पण करून निषेध या ठिकाणी मी व्यक्त करत आहे. वारंवार जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, पालकमंत्री यांना निवेदन देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. अवमान प्रकरण होऊन 15 दिवस लोटले तरी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही आणि त्यामुळेच रघुनाथ बनसोडे यांनी संबंधित DYSP सचिन सांगळे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी काळ्या फिती आणि काळे झेंडा हातात घेऊन निषेध आंदोलन केलंय. आपण ऐकलंच असाल ABP चे आपले राहुलजी कुलकर्णी साहेब असतील, किती मान्यवर आहेत, अनेक मान्यवर पत्रकारासोबत या ठिकाणी ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या लातूर जिल्ह्यामध्ये असा अनुचित प्रकार पोलिसाच्या मार्फत होत आहे, त्याचा निषेध झाला पाहिजे आणि सर्व महाराष्ट्रातल्या पत्रकारांना या बाबतीमध्ये लक्षात आलं पाहिजे की पोलिसाकडून आणि अशा पद्धतीने कसा अवमान होतोय पत्रकाराचा. ही एकजुटीचं आपण कुठंतरी एकत्र आलं पाहिजे आणि शासनाला देखील पत्रकार होत असलेले अन्याय अत्याचार अवमान हे लक्षात यावं म्हणून आज आम्ही लोकशाही असताना देखील पत्रकाराला मुभा असताना वृत्त संकलन करण्यासाठी मुभा असतानाही पोलिसाकडून जो अशा पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रकार होतोय हे निदर्शनास यावं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, जे काही लोकप्रतिनिधी आहेत, जे मंत्री आहेत, त्यांच्या लक्षात यावं म्हणून आणि पत्रकाराचा आवाज कुठंतरी दाबला जातो हे लक्षात देऊन त्यांना न्याय देण्यासाठी शासन, महाराष्ट्र शासन, पोलीस महासंचालक ह्या सर्वांनी लक्षात घ्यावं आणि अशा पोलिसांना जाब विचारून त्यांना त्वरित आता आदरणीय आम्ही सचिन सांगळे साहेबांची आमची मागणी आहे की त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांना निलंबित केलं पाहिजे. अनेक म्हणजे पोलीस प्रशासनामध्ये आदरणीय सांगळे साहेबांचा विचार जर केला तर खूप खूप त्रस्त म्हणजे त्यांच्या वागणुकीला झालेल्या आहेत. या आंदोलनाला लातूर जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नरसिंह घोणे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे तसेच अन्य पत्रकार संघटना आणि सामाजिक संघटना यांनी पाठिंबा दिलाय. News 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर.